देऊळगाव राजा येथील देशी गायीच्या ओटीभरण आणि डोहाळे जेवणाचा कार्यक्रम राजशाही थाटात संपन्न झाला. याप्रसंगी हरिभक्त परायण यशवंत महाराज कदम म्हणाले की भारतीय संस्कृतीत तीन मातांना महत्वाचं स्थान आहे. भूमाता, गोमाता, जन्मदात्या आईपैकी गोमातेला महत्वाचं स्थान आहे. पवार परिवारातील कई सौ केशरबाई अक्का पवार म्हणाल्या होत्या की आपल्या गोठ्यात एकतरी देशी गावरान गाई असावी म्हणून मुलगा चंद्रकांत पवार, सौ जयश्री पवार व त्यांच्या दोन मुलींनी आईची इच्छापूर्ती म्हणून एका देशी गाईचं पालन पोषण करून स्वतःच्या मुलीप्रमाणे त्या गाईचं ओटीभरण आणि डोहाळे जेवणाचं आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करून चंद्रकांत पवार, सौ जयश्री पवार यांनी दौंड तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील सर्वांसमोर एक आदर्श ठेवलाय. देशी गाईला वैदिक काळापासून महत्वाचं स्थान आहे. शेतकऱ्याची श्रीमंती ही त्याच्याकडे असलेल्या देशी गायीवरून ठरवली जाते. गायीच्या विविध गुणांमुळे आणि दानामुळे ती तिच्या आयुष्यात 4,10,440 लोकांना सात्विक आणि सकस आहाराचं खाद्य पुरवते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी गायीला सजवून वाजत गाजत रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या टाकून भव्य दिव्य मंडपामध्ये आणून तिची यथावित पूजा करून सुवासिनींनी औषध करून ओटी भरण केलंय. तिला पुरणपोळी, पेढे, बर्फी आणि दीपावलीच्या फराळांचा नैवेद्य खाऊ घालण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं महिला आणि नातेवाईक मंडळी उपस्थित होते. उपस्थित महिला आणि नातेवाईकांनी डोहाळे जेवणाचा आस्वाद घेऊन कार्यक्रम खूपच आगळा वेगळा झाल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती. न्यूज 15 मराठी साठी परशुराम निखळे, दौंड, पुणे.